नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एंड्युरिंग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद अहमदनगर येथे आरोग्य विभाग भरती 2021 जे आरोग्य विभागाची भरती निघालेली आहे त्या त्याच्यामध्ये किती पदे आहेत, त्याच्यासाठी काय पात्रता लागणार आहेत, त्याच्यानंतर कोणकोणती पदे आहेत, त्याच्यासाठी वेबसाईट कोणती आहे आणि कोणत्या पदांसाठी किती पगार आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मार्च 2019 जी भरती प्रक्रिया रद्द झाली त्याच्यानंतर 2021 ती भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्ह्यामध्ये परत चालू केलेली आहे। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती जागेसाठी वॅकन्सीज आहेत, त्याच्यानंतर तिची कधीपासून भरती चालू होणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत जातील। तर मित्रांनो, ही अहमदनगर जिल्हा परिषदेची जाहिरात आहे जी आजच जाहीर झाली आहे 28 तारखेला। तर जिल्हा परिषदेच्या आधिपत्याखालील आरोग्य विभागाचे संबंधित पदभरतीबाबत जाहीर प्रकटन। तर इथं गट क संवर्गातील रिक्त पदांच्या जागा जे आहेत ते त्यांना भरायच्या आहेत। मार्च 2019 महापोर्टलवर ही जाहिरात जारी झाली होती पण त्याच्यानंतर कोविड-19 भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। तर इथं औषध निर्माण अधिकारी जे आहे, औषध निर्माता, त्याचं पेमेंट असणार आहे 29,200 ते 92,300 त्यांची सॅलरी आहे। तर पात्रता त्यांना MD किंवा MBBS BAMS असायला पाहिजे। इथं दिव्यांगासाठी गट ड, खुला महिला, खुला माजी सैनिक या पदासाठी नव्याने वॅकन्सी निघालेली आहे। आरोग्यसेवक पुरुष 50% बिगर पेशा, हंगामी क्षेत्र फवार पुरुष कर फवारणीसाठी जे जागा आहेत तर त्यांचा पगार पण 25,500 81,100 रुपयापर्यंत जातो आणि 118 वॅकन्सीज आहेत अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये। तर इथं प्रवर्गानुसार जे आरक्षणाच्या जागा आहेत त्या सगळ्या दाखवलेल्या आहेत ॲडव्हर्टाईजमध्ये। आरोग्यसेवक पुरुष 40% बिगर पेशा, यांचं पण जी सॅलरी आहे 25,500 ते 81,100 आहे आणि एकूण पदं जी आहेत ती 62 पदे त्यांना भरायची आहेत। आरोग्यसेवक महिला बिगर पेशा 7व्या वेतन आयोगानुसार त्यांचं वेतन 25,500 ते 81,100 असणार आहे आणि एकूण पदं 329। याच्यासाठी पात्रता जी लागणार आहे आरोग्यसेवक पुरुषसाठी तर ती 10वी पास आणि 3 महिन्याचा अनुभव असणं गरजेचं आहे पुरुष गटांसाठी आणि महिलांसाठी त्याच्या रिलेटेड कोर्स असायला पाहिजे नर्सिंगचा वगैरे। प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून एक नवीन पद भरती चालू झालेली आहे। आरोग्यसेवक पुरुष काही अर्ज नव्याने स्वीकारणार नाही अहमदनगर पालिका। तर जे वर मी दाखवलेले वॅकन्सीज आहेत त्याच पदासाठी फक्त नव्याने अर्ज घेणार आहे आणि याची जी प्रोसेस असणार आहे ते दिनांक 1 ते 14 ज्यांनी मार्च 2019 अर्ज केले होते तर त्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान। आणि जे नव्याने पदं रिक्त पदं जाहीर झालेली आहेत तर त्यांना 1 तारखेपासून 21 तारखेपर्यंत म्हणजे 21 सप्टेंबरपर्यंत ॲप्लिकेशन जे आहे अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन प्रोसेस करायची आहे। तर ही ऑनलाईन प्रोसेस 1 तारखेला ज्यावेळेस रिलीज होईल त्यावेळेस त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकणारच आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन पण चालू करा जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ आला की लगेच कळेल। तर इथं 14 तारखेपर्यंत ज्यांनी 2019 ते इथं तारखा त्यांनी दिलेल्या आहेत। मार्च 2019 ज्यांनी महापोर्टल थ्रू फॉर्म भरले होते तर त्यांना 1 ते 14 तारखेच्या दरम्यानच फॉर्म भरायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये लॉग इन ID पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे आणि नवीन फॉर्म जे आहे 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान भरायचे आहे। खाली वेळापत्रक त्यानुसार दिलेलं आहे आणि एका जिल्ह्यामध्ये एकच फॉर्म तुम्हाला भरता येईल कारण तर ही जी एक्झाम होणार आहे ही एक्झाम एकच महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच दिवशी होणार असल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही, त्याच्यामुळे एका जिल्ह्यात तुम्हाला एकच वेळा एकच पोस्टसाठी फॉर्म भरावा लागेल। तर मित्रांनो, ह्याचे ॲडव्हर्टाईजमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून डाउनलोड करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। काय अडचण असल्यास टेलिग्रामच्या ग्रुपला पण तुम्ही जॉईन होऊ शकता
आणि कमेंटमध्ये कमेंट करून पण सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.